नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशात मैत्रिणीनं मस्त ना मी छान आहे माझ्या लाडक्या मैत्रिणीनं सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज मी गवारची भाजी दाखवते आमच्या नाशिककडे अशी गवारची भाजी बनवल्या जाते कसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर होतो कसं कोकणामध्ये तुम्ही ना म्हणजे कोकणामध्ये नारळ पिकतो तिकडे नारळ जास्त वापरला जातो नाशिक कोल्हापूर या साईडला शेंगदाणे जास्त जा, म्हणजे पिकल्या जातात भुईमुंगाच्या शेंगा तर तिकडे शेंगदाण्याचा जा वापर जास्त म्हणजे असे कॉमेंट करू नका जाऊ की तुम्ही हेच टाकता तेच टाकता म्हणजे असं ते बरं नाही वाटत कसं जिकडे जे पिकतं तेच खाल्लं जातं तर मी आज गवारची भाजी बनवत आहे तर आमच्या प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुठ ना खाली आमच्याकडे नारळ वगैरे वापरतात आणि मटणासाठी मच्छीसाठी आपण ओलं नारळ वापरतो तर इथे बघा मी गवारची भाजी आज तुम्हाला दाखवते तिथे तेल टाकून घेतलं आहे मी जिरं टाकलं आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा आता ओले कांदे येतात त्याच्यामुळे लवकर परतल्या पण जात नाही तर इथे बगा बघा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे खूप टेस्टी लागते ही गवारची भाजी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर इथे बघा मी तेल टाकून घेतलं आहे जिरं टाकलं आहे कांदा टाकून घेतला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते कधी कधी कसे कसं होतं माहिती आहे का आपल्याकडे जे पिकत नाही त्याच्यापेक्षा वेगळं जरी आपण बनवलं ना तरी भाज्या छान होतात आणि वेगळ्या टेस्ट लागतं आपल्याला आता कोणाकोणाकडे कशा शेंगदाणे वापरत नाही पण ही भाजी नक्की तुम्ही शेंगदाणे लावून करून बघा तर खूप छान लागेल नक्की आवडेल तुम्हाला तर इथे बघा मी हळद टाकून घेतली गवार मस्त बारीक चिरू हे करून घेतली तोडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने मीठ टाकून मी धुवून घेतलेली आहे गवार तर इथे बघा मी गवार टाकून घेते गवार आपल्याला मस्त कांदा टोमॅटो हळद मीठ तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेणार आहे याचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि फक्त आपल्याला थोडंसं किंचित पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचे आहे एकदम टेस्टी होते नक्की बनवून बघा मैत्रिणींनो मी आज टिफिनसाठी बनवलेली ही भाजी आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघतात ते पण मला कॉमेंट करून सांगत जा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तेही मला कळेल आणि व्हि माझ्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचे खूप आभार मानते माझ्या लाडक्या मैत्रिणींचे तर इथे बघा मी आमचा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि मस्त अशी म गवार मिक्स करून घेते मसाल्यामध्ये मस्त होते एकदम टेस्टी होते नक्की तुम्ही शेंगदाण्याचा पण वापर करा जा भाज्यांमध्ये शेंगदाणे कसे शे खूप शरीरासाठी चांगले आहेत शेंगदाण्यांचा वापर हिवाळ्यामध्ये केलाच गेला पाहिजे तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकून गवार लगेच शिजले जाते कोवळी गवार आहे थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून मी द दो, दोन मिनटांसाठी झाकण ठेवून शिजून घेणार आहे एकदम टेस्टी झालेली गवार नक्की बनवून बघा तुम्ही पण माझ्या पद्धतीने तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनं व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी माझ्या लाडक्या असेल त्यांनी सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींना